सावित्री फातिमा विचार मंचच्या वतीने नगरमधील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेला मोठा प्रतिसाद मिळाला. जातीयवादी शक्तींविरोधात वैचारिक लढा उभारण्याचा निर्धार या परिषदेत करण्यात आला. सावित्री फातिमा विचार मंचच्या वतीने नगरच्या क्लेरा ब्रुस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना खलीलुर रहमान, सज्जद नौमानी, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, जमाते इस्लामी हिंदचे तौफिक असलम खान, मराठा सेवा संघाचे गंगाधर बनबरे, विजयकुमार ठुबे, बामसेफचे कुमार काळे, शिवानंद हेबतपुरे, शंकरराव लिंगे, रामदास महाराज जाधव, सत्यपाल महाराज शिरसोलीकर, स्मिता पानसरे, अशोक गुंजाळ, बहिरनाथ वाकळे, अभिजित वाघ, मौलाना अनवर नदवी आदी उपस्थित होते. मौलाना नौमानी यांनी देशातील शोषित वर्गांना एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. मैं देख रहा हूँ कि पिछले चंद वर्षों में जितनी तेजी के साथ ये जागरूकता फैली है, इतनी पिछले सैकड़ों साल में शायद नहीं फैली थी. और ये बहुत ही ज़्यादा इनकरेजिंग बात है. हमें इसकी मर्यादा का और इसकी सीमाओं का ख्याल रखना चाहिए. हम जब इस मंच पर बैठें और हम जब इस आंदोलन के एक नुमाइंदा बनने की कोशिश करें, तो हमको इस बात का बहुत ख्याल रखना चाहिए कि हम कॉमन मिनिमम प्रोग्राम से आगे ना निकलें. हम जिन चीज़ों पर सहमत हैं, उन्हीं मुद्दों पर हम बात करें. इसीलिए ये बात कोल्हापुर की उस पहली मीटिंग में तय की गई थी कि हो सकता है कि हम सब लोग सब मुद्दों पर एक दूसरे से सहमत ना हो सकता है. ये बात बिल्कुल संभव है. और ये ज़रूरी नहीं है कि हम सब मुद्दों पर सहमत हों तब साथ हों. लेकिन जो मेन इश्यूज हैं, जो बुनियादी मसला है व्यवस्था परिवर्तन का, जो इस बात पर डिपेंड करता है कि हम समझ गए हैं इस बात को कि भारत का मसला सरकार बदलने से हल नहीं होगा, व्यवस्था बदलना ज़रूरी होगा, सिस्टम का चेंज करना ज़रूरी है. वो व्यवस्था जो ऊंच नीच पर यकीन रखती है, वो व्यवस्था जो बराबरी पर यकीन नहीं रखती, जो इंसानों को खानों में बांटती है, उस जब तक व्यवस्था बाकी रहेगी, कोई पार्टी आए और कोई पार्टी जाए, उससे परिस्थितियों में कोई ख़ास फर्क नहीं पड़ेगा. या परिषदेत उपस्थित मान्यवरांची भाषण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सर्व तत्वज्ञान, म्हणजे मी असं म्हणेल की कुठल्याही पक्षाने या देशात संविधानाची अंमलबजावणी न करण्याची शपथ घेतलेली आहे. अंमलबजावणी करायचीच नाही. संविधानाने आम्हाला सर्वांना देशाचं मालक केलंय. आम्ही भारताचे लोक अशी आमच्या संविधानाची सुरुवात आहे. परंतु मुठभर लोकांचा सगळा देश आहे आणि आम्ही फक्त सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाची भाषा करतो. भाषा करून प्रत्यक्ष कृतीत काहीच येत नाही याच्याबद्दल आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आमच्या दररोज आमच्या पुढे हे संविधान सोडा भाकड कथांच्या एक असा मेंदू सडवण्याची जी काही यंत्रणा काम करते, त्या यंत्रणेतून आम्ही कसं सर्वांना सोडायचं यासाठी आम्हाला घराघरात गेलं पाहिजे. आजही डॉक्टर सय्यदांनी एवढा मोठा प्रयत्न करून हे एवढी मोठी सभा अरेंज केली, परंतु निदान मग नगरमधल्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी इथे हजेरी लावली असती तरी गर्दी झाली असती. काय झालं काय समाजाला? हा समाज असं का करतोय? यांना यांचं मरण दिसत नाही काय? आपली ही परिषद चालू होण्याअगोदर आपण सर्वांनी शिरसोलीकर सत्यपाल महाराजांचं प्रबोधन ऐकून घेतलं. मला असं वाटतं आपल्या बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये निश्चितच बराचसा प्रकाश पडलेला असून ब्रेन स्टॉर्मिंगही चालू झालेलं असेल. त्यांच्या वराडी भाषेमध्ये त्यांनी जे सांगितलं ते नेहमी आपल्या या डोक्यामध्ये घुसत असतं. दुसरी गोष्ट यामध्ये लक्षात येते की या मंचावर न्यायदान देणारी मंडळी, त्याचबरोबर समाजकारण करणारी मंडळी, प्रशासकीय अधिकारी, जमाते इस्लामीचे कार्यकर्ते, रामदास महाराजांसारखे संत, अशा समाजातील विविध थरामधील सर्व मान्यवर व्यक्ती या ठिकाणी आल्या आहेत. त्यामुळे
खऱ्या अर्थाने ही ऐक्य परिषद आहे आणि ती सफल झालेली आहे पण असं या ठिकाणी वाटतं. मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, थांबतोय मी. आमचे जे सामाजिक आहेत, राजकीय आहेत, हे जे पुढारी आहेत, हे पुढाऱ्यांची अवस्था त्या महूतासारखी आहे. आणि आम्ही सगळे म्हणजे आम्ही कोण आहोत? तो लंगडा हत्ती. आपल्याला आता एकदम सोपी गोष्ट करायची. आजची वेळ आहे, ऐक्य सभा ऐक्य परिषद संपणार आहे. 364 दिवस काय करायचं? 364 दिवस आपल्याला बिनलंगडा महूत शोधायचंय, जो चांगला आहे. आता आपण सगळे सिनियर माणसं आहात, सगळे एकदम हुशार आहात, सगळे चांगले आहोत. आपल्याला इथून गेल्यानंतर तो जो लंगडा नाही असा आपल्याला महूत शोधायचा आहे. चांगल्या माणसांच्या सोबत आपल्याला 364 दिवस काम करायचंय. शहरात आम्ही बरेच जण काम करणार आहोत. ऐक्य परिषद यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही चांगला माहूत शोधणार, चांगल्या माहुताच्या सोबत जाणार. आपल्याला चांगला हत्ती उभा करायचा आहे. काय करायचंय? करायचंय ना चांगला हत्ती. आपल्या सगळ्या समाजाला एकत्र सोबत काम करायचंय. ज्या टायमाला भारतातील खरे गट दोनच आहेत, खरे गट दोन हे जाती दोनच आहेत, एक गरीब आणि श्रीमंत. ज्यावेळी संबंध भारताला गरीब समाज ज्यांना गरज आहे तो एकत्र येईल, एकत्र येईल आणि तो जो भांडेल जातपात विसरून त्या टायमाला आपल्याला सरकारही चांगलं मिळणार आहे आणि आपले कल्याण होणार आहे. जाती जातीने जर भांडत राहिलो. लिंगायताची धर्माची मान्यता काढून घेण्यात आली आणि आम्ही पुन्हा एकदा वैदिक बनलो, पर्यायानं हिंदू बनलो, म्हणजे मोहन भागवताचे जोडे उचलणारे आम्ही गुलाम बनलो. ही व्यवस्था निर्माण झाली या देशात आणि आमचं वैदिकीकरण झालं आणि या पंचावर्ण सामाजिक ऐक्याच्या बाबतीत लिंगायत धर्माची संवेदना, लिंगायत धर्माची भूमिका सांगत असताना लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे आणि ज्या धर्माच्या मान्यतेसाठी तमाम पुरोगामी विचाराच्या सगळ्याच लोकांची, सगळ्या समाज बांधवांची आम्हाला आवश्यकता आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म, अनुभव मंडप, वचन साहित्य या सगळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या कालखंडात या देशातल्या बहुजनवादी विचारधारेला मजबूत करण्याचं निश्चितपणे आपण काम करूया. या परिषदेसाठी मुस्लिम समाजासह बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते. बहुजन को किया कंगाल, मनुवा दोनी किया बेहाल, पुजारी बनके पोथी पढ़के सारे हो गए मालामाल. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर रफिक सय्यद यांनी केलं. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.